व्हीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांना मिळणार लसीचे डोस. मनपातर्फे 6 लसीकरण केंद्रांची व्यवस्था. विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओची दुचाकीला धडक. अपघातात चिमुकलीचा मृत्यू तर इतर 3 गंभीर जखमी. आणि जेवण न दिल्यामुळे रेस्टॉरंट मालकावर चाकूने वार करत दोघांचा जीवघेणा हल्ला. दोनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जरी कोरोनामुळे प्रार्थनास्थळे बंद झाली असली तरी यावर्षी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिकेने पूर्ण तयारी केली आहे. कोणतीही अडचण नको यायला याची खात्री करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. परंतु महापौर दयाशंकर तिवारी यांनी भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. महापौरांनी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. महानगरपालिकेतर्फे येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यासह दीक्षाभूमीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर 6 लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आली आहे. महापौरांनी सांगितले की दीक्षाभूमीवर सेवा आणि सुविधा देण्यासाठी महापालिकेने 200 कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय पोलीस प्रशासनही अहोरात्र कार्यरत आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच परिसर स्वच्छ राहावे यासाठी महापौरांनी कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की शहरात येणाऱ्या लोकांची सेवा करण्याची संधी हा एक आशीर्वाद मानला पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की महानगरपालिकेने 6 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. ज्या भक्तांना दुसऱ्या डोसची आवश्यकता असेल त्यांना कोरोनाची अँटीजेन टेस्ट करून नकारात्मक आल्यावर डोस उपलब्ध करून देण्यात येईल. निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना दीक्षाभूमीत प्रवेश दिला जाईल. लोकांच्या आरोग्य तपासणीची सुविधा लस केंद्रातही ठेवण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार औषधोपचारही केले जातील. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या दीक्षाभूमी परिसरात संपूर्ण देशभरातनं जे बौद्ध धर्मावलंबी इथे दर्शन घ्यायला येतात त्या सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या परिसरात प्रसाधन गृहासाठी 500 वर शौचालयाचे बांधकाम महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था सुदृढ झाली पाहिजे म्हणून 100 ठिकाणी नळाचे पोस्ट सुद्धा उभारण्यात आलेले आहे. इथे येणारा जो भक्त आहे आता कोरोनाची साथ असल्यामुळे हे रस्ते बंद झाल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून तिथे ज्यांना 2 वॅक्सिनेशन दिलेले आहे त्यांना डायरेक्ट एंट्री आहे. ज्यांचा 1 डोस झालेला आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेने चाचणीची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची रिपोर्ट जर निगेटिव्ह आली तर त्यालासुद्धा दर्शन करण्याची अनुमती दिली जाणार आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्तप्रमाणे इथे संपूर्ण व्यवस्था हाताळण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आज आम्ही आमच्या कंट्रोल रूमचा उद्घाटन केला. नागरिकांना कोणत्याही बाबतीची कोणतीही जर शिकायत असेल किंवा आवश्यक सहायता असेल तो उपलब्ध करून देण्यासाठी हा आमच्या कंट्रोल रूम आहे. या परिसरात येणारे जे नागरिक आहे जे भाऊक आहे त्या सगळ्यांना वॅक्सिनेशनचा अवेअरनेस झाला पाहिजे म्हणून 6 ठिकाणी आम्ही वॅक्सिनेशनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या हेल्प पोस्टच्या माध्यमातून आम्ही औषधीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणताही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे या दृष्टीने पूर्णपणे महानगरपालिका सजग आहे. महानगरपालिकाची आमची जी लक्ष्मीनगर झोनची टीम आहे ती टीम पूर्ण तत्परतेने सेवेशी आजपासून रुजू झालेली आहे आणि जोपर्यंत हा पूर्ण जत्रा संपणार नाही तोपर्यंत संपूर्ण टीम आणि यांना मदत करण्यासाठी अन्य विभागाचे लोक वारंवार शिफ्टमध्ये येऊन आपली सेवा देतील अशी प्रकारची व्यवस्था महानगरपालिकेने केली आहे. मन्नादखेडी इथून पारसिंग येथील सती अनुसया मातेच्या दर्शनासाठी जात असताना सावरगाव सोनोली गावाजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओने 4 जण बसलेल्या दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 ठार तर 3 जखमी झाले. या अपघातात 1 9 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली असून इतर 3 गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी मेडिकलला पाठवण्यात आले असून सावरगाव पोलिसांनी स्कॉर्पियो चालक चंद्रशेखर भुजाडे याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गणेशपेठ एसटी बस स्थानकासमोरील भोजनालयात दोन तरुणांनी गोंधळ घातला. रात्री उशिरा भोजनालयात बसून जेवण करायला कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यावर दोन्ही आरोपींनी रेस्टॉरंटच्या मालकावर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुर्गाप्रसाद आणि अनुज एसटी स्टँड समोर अंबिका भोजनालय चालवतात. मंगळवारी रात्री 11:30 सुमारास दोन्ही आरोपी त्यांच्या भोजनालयात आले आणि त्यांना जेवण देण्यास सांगितले. दुर्गाप्रसाद यांनी त्यांना सांगितले की रेस्टॉरंट बंद आहे, त्यांना जेवणाची सोय मिळणार नाही पण पार्सल नेता येईल. असे असूनही दोघे हॉटेलमध्ये बसून जेवण करण्यावर ठाम राहिले. त्याने नकार दिल्यावर आरोपींनी शिवेगाळ करण्यास सुरू केली. अनुजने त्यांना गैरवर्तन करण्यास मनाई केली. या दरम्यान दोन्ही आरोपींनी अनुजवर धारधार शस्त्राने हल्ला केला. कानावर आणि मनगटावर शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. दुर्गाप्रसाद यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांनी त्याच्यावरही मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. अनुजला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली. दिवाळी या सणाची सर्वच लोक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. विशेष म्हणजे दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. हीच बाब लक्षात घेता नागपुरातील रोकडे ज्वेलर्सने नागपूरकरांसाठी देशभरातील विशेष दागिन्यांचा खजिना आणला आहे. विशेष म्हणजे त्यात लहान मुलांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. येणारी दिवाळी आणि लहान मुलांचे दागिने याविषयी आमचे प्रतिनिधी अमोल शेंडे यांनी रोकडे ज्वेलर्सचे सहायक एचआर शुभांगी यांच्याशी खास बातचीत केली. दिवाळी या सणाची प्रत्येकाला चातुर्थीने वाट असते आणि विशेषतः महिलांना दिवाळीचं मोठं आकर्षण असतं, कारण दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते आणि म्हणूनच आज आम्ही रोकडे ज्वेलर्समध्ये आलो. आपल्याबरोबर शुभांगी ताई आहेत. शुभांगीजी, मला हे सांगा की मोठ्या प्रमाणात रोकडे ज्वेलर्स यासाठी ओळखलं जातं की काहीतरी वेगळं घेऊन येतं. यंदाची दिवाळी लक्षात घेता रोकडे ज्वेलर्स काय नवीन ग्राहकांसाठी घेऊन आलेलं आहे? नमस्कार. सर्वात प्रथम तर सगळ्या नागपूरकरांचं, सगळ्या नागपूरकरांना नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा. रोकडे ज्वेलर्स हे सदा हा नेहमी सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर असतं आणि त्यांनी यावेळेस मेजवानीमध्ये नवीन नवीन खूप साऱ्या गोष्टी, खूप सारं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी मेन्सपासनं तर मुलांपासनं छोट्या छोट्या मुलांसाठी इतक्या सुंदर 18 कॅरेटमध्ये सुंदर सुंदर लाईट वेटेड वस्तू आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे आताच येणारं दिवाळी आणि दसऱ्याच्या याच्या यांनी आमच्याकडे भरपूर खूप मोठ्या व्हरायटीमध्ये स्टॉक आत्ता अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जसं नेकलेस झाले, परत वेगवेगळ्या ठिकाणून आम्ही स्पेशल जे ऑर्डर्स आहेत, म्हणजे आता कुठेही ग्राहकाला जायची गरज नाही, आम्ही सगळ्या ठिकाणून नवीन नवीन ज्वेलरी आमच्याकडे सगळी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे कस्टमरांना. त्यातलं काही कलेक्शन पण मी तुम्हाला दाखवते आहे. मी हेच तुम्हाला विचारेन की कुठनं कुठनं तुम्ही घेऊन आलेला आहात? तर ते असं आहे की आम्ही बँगलोर, मुंबई आमचे जे सगळे वेंडर्स आहेत, आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशनमधून एकदम जो स्टॉक जो लेटेस्ट आहे, लेटेस्ट डिझाईनवाला स्टॉक आहे, तो आम्ही आत्ता अवेलेबल केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की हे बघा, अगदी अगदी लाईट वेटमध्ये हे नेक ब्रेसलेट आहे. खूप सुंदर असं 18 कॅरेटमध्ये हे ब्रेसलेट आहे, जे कुणीही घेऊ शकतं आणि दिसायला एकदम सुंदर न्यू. हे असं कलेक्शन तुम्हाला कुठेही नागपूरमध्ये बघायला मिळणार नाही. छोट्या मुलांच्या हिशोबाने आम्ही छान छान ब्रेसलेट्स आणलेले आहेत. मिकी माऊस, जेणेकरून मुलांना आजकाल जे क्रेज असतं लहान मुलांना, त्या हिशोबाने आपण काही कलेक्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आजकाल कॉलेज गर्ल्स अँड सगळ्या मुलींसाठी सुंदर असं लाईट वेटमध्ये एक चेनचं कलेक्शन आपल्याकडे आहे. हे सगळे लेटेस्ट कलेक्शन आत्ता आपण सगळ्या ठेवलेलं आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे सगळ्या नागपूरकरांना म्हणणं आहे की आता येणाऱ्या या सणासुदीच्या गोष्टीमध्ये, दिवाळी आणि दसऱ्याच्या याच्यामध्ये रोकडे ज्वेलर्सला भेट द्या, कारण नवीन नवीन गोष्टींसोबत रोकडे ज्वेलर्स, नवीन नवीन ज्वेलरीसोबत रोकडे ज्वेलर्स अवेलेबल आहे. आता आपण बघतो की बाजारपेठ खूप दिवसानंतर उघडी झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दिवाळी म्हटली की लोकांची गर्दी होणार. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण कोणत्या नियमांचं पालन करणार आहोत इकडे? आत्ता मार्केट ओपन झालंय, कोरोना जरा थोडासा कमी झालेला आहे, त्याच्यामुळे लोकांचं, कस्टमरांचं क्राऊड वाढलेलं आहे. आपण जी काळजी घ्यायची आहे ती घेतोच आहे. मास्क, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली फॉलो करतोच आहे. आणि आता त्या हिशोबाने आम्ही सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्या फ्लोअरला आम्ही वेगवेगळे सगळे काउंटर्स केलेले आहेत. कॅश काउंटरला गर्दी होऊ नये, आम्ही तिन्ही फ्लोअरला वेगवेगळे कॅश काउंटर केले, जेणेकरून कस्टमरांना त्याचा फायदा व्हावा आणि शिवाय त्याच्यामुळे गर्दी होऊ नये, या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतलेली आहे. शुभांगीजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. या होत्या शुभांगीजी, यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की रोकडे ज्वेलर्स यंदाच्या दिवाळीत नागपूरकरांसाठी विशेष काय घेऊन येत आहे. तुम्ही सुद्धा दिवाळीची शॉपिंग किंवा खरेदी करायचा विचार करत असाल आणि सोन्याचे दागिने खरेदी करायचं असेल तर नक्की एकदा रोकडे ज्वेलर्सला भेट द्या. कॅमेरामॅन राजेश सहमी, अमोल शेंडे, VKB न्यूजसाठी. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीला 8,70,000 रुपयांचा चुना लावला.
सहकार नगर निवासी मंगेश मधुकरराव देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मणिंदर सिंग सुखदेव सिंग मुलतानी याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी एनआयटी संकुल कमाल चौक येथील रहिवासी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश एसटी स्टँडजवळील पाटील कॉम्प्लेक्समधील महिंद्रा फायनान्स कंपनी कार्यालयात एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. याच कार्यालयात मनिंदर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत होता. तो ग्राहकांजवळून वसुलीचंही काम करत होता. 13 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान मनिंदरने कंपनीच्या ग्राहकांजवळून रोख व गुगल पे स्वरूपात मोठी रक्कम गोळा केली व त्या बदल्यात इतर ग्राहकांद्वारे जमा केलेल्या चेकची पावती तो देत गेला. ग्राहकांच्या जागेवर तो आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचे चेक कंपनीच्या खात्यात जमा करायचा. त्यामुळे चेक बाउन्स होत होते. एकूण 37 ग्राहकांजवळून त्याने याच प्रकारे पैसे गोळा केले व कंपनीला 8,70,000 रुपयांचा चुना लावून मनिंदर फरार झाला. ज्यावेळी कंपनीने सर्व खात्यांचं ऑडिट केलं तेव्हा हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. होडकेश्वर आणि वाठोडा पोलीस स्टेशन परिसरात चोरट्यांनी 2 घरे फोडून रोख आणि दागिन्यांवर हात साफ केले. दोन्ही कुटुंबे घराला कुलूप लावून कोराडी देवी मंदिराच्या दर्शनासाठी गेले असून ते परत आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. चोरीची पहिली घटना वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत बहादुरा रोडच्या मिलनगर परिसरात घडली. भेदलाल शंभूलाल नागेश्वर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री नागेश्वर घराला कुलूप लावून कुटुंबासह कोराडी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या तिजोरीत ठेवलेले 50,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,52,000 रुपयांच्या वस्तूंवर चोरांनी हात साफ केला. नागेश्वर कुटुंब रात्री 2 वाजता घरी परतले असता तेव्हा त्यांना चोरीचा शोध लागला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाठोडा पोलीस ठाण्याचे API मेटे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत मानेवाडा येथील श्रीनगर भागात घडली. दिवसा ढवळ्या चोरांनी घरात प्रवेश केला. राजेंद्र अजबराव आवारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजेंद्र मंगळवारी सकाळी 11:15 घराला कुलूप लावून कुटुंबासह कोराडीला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील 10,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने यासह 1,45,000 रुपयांच्या मालावर हात साफ केला. दुपारी 3 दरम्यान आवारे कुटुंब घरी परतले तेव्हा चोरीचा शोध लागला आणि या घटनेची तक्रार पोलिसांना देण्यात आली. API गाडगे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. नागपुरातील वाडी परिसरातील आयकॉन इंडस्ट्री इथे झालेल्या चोरी प्रकरणी वाडी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. सोबतच या आरोपींजवळून चोरी केलेला 1,78,000 मुद्देमालही जप्त केला. तक्रारदार आशिष डागा यांची जय मंगलमूर्ती सोसायटी परिसरात आयकॉन इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये पाण्याचा मोटर पंप दुरुस्त करण्याचं कार्य केलं जातं. आशिष यांनी सांगितले की 5 सप्टेंबरला गोडाऊनचं शटर खोलण्यासाठी वर्कर ज्ञानेश्वर नांदे सकाळी 9 वाजता गेले असता त्यांना शटरचं कुलूप फोडलेलं दिसलं. त्यांनी त्वरित याबद्दल आशिष यांना माहिती दिली. आशिष यांनी घटनास्थळी पोहोचून शटर उघडून बघितलं असता गोडाऊनमधून एक आयफोन,
मॉनिटर, कम्प्युटर CPU सहित मोटर पंप दुरुस्तीचं सामान चोरी झाल्याचं त्यांना लक्षात आलं. आशिष यांनी त्वरित वाडी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही चोरीचा छडा लावत 5 आरोपींना चोरी केलेल्या मुद्देमालासह अटक केली. हे सर्व आरोपी नागपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात भारतीय जनता पार्टी OBC मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे OBC जागर अभियान प्रथम चरणाचा समारोप व विदर्भ विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मेळाव्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारे आपल्या सर्वांचे राज्याचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील सर, केंद्रीय माजी मंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भैया अहिरजी, माझ्या OBC मोर्चाचे प्रभारी आणि या राज्याचे OBC माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटेजी, ज्यांनी अतिशय योग्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना आणि जी केस OBC आरक्षणाची त्यांनी लढली, असे या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माजी मंत्री आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या बरोबर मी युवा मोर्चामध्ये काम केलं असेल, समोर आहात जी OBC ताकद समोर दिसते आहे, त्यामुळे मंचाळगाव आणि आज समोरच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच आज आम्हाला इथे बसण्याचा योग किंवा संधी मिळत असेल. आज आम्ही आहे, कदाचित काही दिवसानंतर तुम्ही पण असू शकता. नागपूर रेल्वेतील एका महिला कर्मचारीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण तब्बल 4 महिन्यांनी समोर आले आहे. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी महिला आरोपी विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 54 वर्षीय उषा तायडे या रेल्वेमध्ये कर्मचारी आहेत. त्या भीमसेना नगर झोपडपट्टीत शेराबाबू मेश्राम नावाच्या व्यक्तीच्या घरात राहतात. 18 जून 2021 संध्याकाळी जेव्हा उषा कर्तव्यावरून घरी परतली, शेराबाबू त्याची आई माया आणि पत्नी रश्मी यांच्याबद्दल बोलत होत्या की कारचा हप्ता देण्यासाठी उषाकडून 30,000 रुपये घेतले जावेत. जेव्हा त्यांनी उषाकडे 30,000 रुपये मागितले तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला, कारण त्याने आधी घेतलेले पैसे अजून परत केलेले नव्हते. त्यानंतर जेव्हा उषा कपडे बदलून स्वयंपाकघरात गेली तेव्हा शेराबाबू आणि त्यांची आई आणि पत्नी तेथे उपस्थित होत्या. उषाला काही समजण्याआधी रश्मीने उषावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. शेराबाबूंनी लगेच आग विझवली आणि उषाला खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. उषा रुग्णालयात बोलण्याच्या स्थितीत नव्हती, तिने निवेदन आणि तक्रार करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर सुमारे 4 महिन्यांनी उषा यांनी आपल्या मुलासह सोमवारी पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या भागातून रश्मीला उषा आणि शेराबाबू यांच्यात अवैध संबंध असल्याचा संशय होता, म्हणून उषाने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आधीच चिडलेल्या रश्मीने उषाला पेटवले. जरीपटका पोलीस थाने में अपराध क्रमांक 646/21 भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. याच्यातली तक्रारदार जी आहे उषा प्रकाश तायडे, तिला 18/6/2021 रोजी ती ज्या घरात किरायाने राहत होती तिथल्या घरमालकाच्या पत्नीने अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबाबत ही तक्रारदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याने आणि जॉब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने तिने आत्ता येऊन काल रोजी आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आरोपी रश्मी शेषराव शेराबाबू मेश्राम ही अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.